आता आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. हे माळ्यावर एका कोपऱ्यात पडलो होता आजोबा. हे मागे मी तुमच्या देवघरातही पाहिलं होतं ना. तुमची वस्तू कुठेही सापडली तरी तुमच्याकडेच आणून द्यायची असं म्हटलं होतात ना, म्हणून तुम्हाला आणून दिली आजोबा. तू खूपच चांगलं काम केलंस देवसेना. हा आपला खजिना आहे, बरं झालं हे तू मलाच आणून दिलं असते. ठीक आहे आजोबा, मी आता जाते, तुम्ही आराम करा. हा हो बाळा, मी जरी तुला सोडलं तरी तू मला सोडणार नाहीस असं वाटतंय. माझ्यावर किती संकट आली तरीही तू माझ्या सोबतच राहणार आहेस. मी स्वतः तुला द्यायला निघालो होतो पण आता तू पुन्हा माझ्याकडे आहेस. तुझ्यावर असलेल्या माझ्या भक्तीमुळेच तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे हे आता मला कळतंय. यापुढे कुठल्याही परिस्थितीत कोणासाठीही मी तुला दूर करणार नाही. अरे काय रे, मला वाटलं संध्या बरोबर बाहेर डेटला गेला असेल, पण तू तर इथे एकटा उभा आहेस. काय रे उदास दिसतोय, काही प्रॉब्लेम आहे का? आता तुम्हाला कसं सांगू बाबा. अरे काय ती नीट समजावून सांग मला. माझ्या प्रेमाची निशाणी म्हणून मी दोन गोल्ड फिश आणले होते बाबा. प्रेमाची निशाणी म्हणून दोन गोल्ड फिश आणले, अगदी परफेक्ट. आणि त्या दोघांपैकी एकाचं नाव मी मूर्ती ठेवलं होतं बाबा. तुझं नाव? आणि दुसऱ्या फिशचं नाव संध्या ठेवलं होतं. माझ्या सुनेचं नाव बरोबर ठेवलं एकदम. हो बाबा. मग काय झालं? मग त्या दोन्ही माशांना मी हॉलमध्ये असलेल्या फिश टँक मध्ये सोडलं. भाऊजींनी वास्तू फिश ठेवलाय त्या टँक मध्ये का? हो बाबा. मग काय झालं? त्या दोन्ही गोल्ड फिशला वास्तू फिशने खाऊन टाकलं बाबा. मी संध्याला खूप उत्साहाने ते फिश दाखवायला घेऊन गेलो तेव्हा त्यात फिश नव्हते बाबा, म्हणून संध्या माझ्यावर रागवून तिथून निघून गेली. माझी इमेज स्पॉइल झाली हो बाबा. तू मूर्ख आहेस असं म्हणून ती निघून गेली. अच्छा, म्हणजे तिला सुद्धा कळलं का बाबा? मुलीला इम्प्रेस करण्यावेळीच तू असं नाव खराब करून घेतोस रे.